Hello friends, विद्यार्थी मित्रांनो, आजपासून मी बेसिक इंग्लिश ग्रामर कम स्पीकिंग इंग्लिश या कोर्सचा सुरुवात करत आहे. यात 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी मी हा कोर्स बनवत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बेसिक इंग्लिश ग्रामर कम स्पीकिंग इंग्लिश शिकण्यासाठी आपल्याला काही मूलभूत गोष्टी किंवा बेसिक गोष्टी येणं गरजेचं आहे आणि म्हणून मी हा कोर्स सुरू केला आहे. या माझ्या कोर्समध्ये किंवा या माझ्या काही लेक्चरच्या सिरीजमध्ये काय असणार आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इंग्रजीतील टेन्सचा वापर मी करणार आहे किंवा आपण यामध्ये टेन्स शिकणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग, जर आपल्याला स्पीकिंग करायचं असेल तर आपल्याला क्वेश्चन फ्रेमिंग आलं पाहिजे. जर आपण चांगल्या प्रकारचं क्वेश्चन फ्रेमिंग करू शकलो तर आपण इंग्रजी भाषा बोलू शकतो किंवा इंग्रजी भाषा बोलण्यामधील आपली सहजता येऊ शकते. त्याच्यानंतर इंग्रजी भाषेतील मॉडल्स, जे सहाय्य कार्यक्रियापदे किंवा मॉडल्स आहेत, त्याचा वापर करू, ज्यामुळं आपल्याला बेसिक इंग्रजी बोलता येऊ शकतं किंवा सहज सोपं आपल्याला बोलता येऊ शकतं. आणि त्याच्यानंतर काही महत्त्वाची सेंटेन्स कन्स्ट्रक्शन. असं मला वाटतं की मी या माझ्या कोर्समध्ये टेन्स, क्वेश्चन फ्रेमिंग, मॉडल्स आणि सेंटेन्स कन्स्ट्रक्शन काही महत्त्वाची जी नियमितपणे वापरली जातात. त्याचबरोबर हेच कोर्स चालू असताना मी आर्टिकल्स किंवा इतर भागाचाही थोडक्यात या ठिकाणी वापर करेल का, ज्यामुळं आपल्याला ते समजू शकेल. कारण टेन्सचा वापर करताना मला आर्टिकल वापरावेच लागतील, आपल्याला माहीत आहे का असं समजेल, परंतु तरीसुद्धा मधूनमधून आपण याचा वापर करूया, याचा सराव करूया, म्हणजे आपल्या समजण्यासाठी ते सोपं जाऊ शकेल. तर सुरुवातीला आपण मग याच्यापूर्वीचा भाग, काही बेसिक वर्ड असेल, काही भाग आहे तो माहीत असेल, कारण मी हा कोर्स फक्त 8वी 9वी आणि 10वी या मुलांसाठी बनवत आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला काही गोष्टी माहीत आहेत असं समजू आणि त्यानंतर आपण हा कोर्स सुरू करतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात या कोर्सची टेन्सेस पासून करूया. आता टेन्सेस किंवा आपण टेन्स, तर टेन्स म्हणजे मराठी भाषेमध्ये आपण त्याला काळ असं म्हणत असतो. हा काळ काय सांगत असतो, तर वाक्यातील क्रिया सांगत असतो, कर्त्यानंतर येणारी क्रिया सांगत असतो. टेन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे तो क्रिया. आणि मग ही क्रिया दर्शवण्यासाठी आपण माहीत आहे वर, तर या ठिकाणी ही क्रिया नक्की कधी घडली, ही क्रिया नक्की कोणत्या वेळी घडली, वर्तमान काळात घडली, भूतकाळात घडली किंवा भविष्य काळात घडली, याची आपल्याला माहिती मिळवण्यासाठी आपल्याला टेन्स महत्त्वाचा आहे. म्हणजेच जर आपल्याला इंग्रजी बोलताना, मराठी विशेषतः मराठी स्पीकिंग करणाऱ्यासाठी, मराठी भाषा जाणणाऱ्यासाठी जर इंग्रजी बोलायचं असेल तर तो बोलताना काय करत असतो, त्याच्या मराठी भाषेतच त्याचं ट्रान्सलेशन करत असतो. म्हणजे आपल्याला बोलताना सुरुवातीला काय करायचं आहे, ती भाषा कधी घडली, ती वर्तमान काळात घडली, भूतकाळात घडली का भविष्य काळात घडली, याच्यानुसार तो बोलत असतो. म्हणून आपल्याला सर्वप्रथम ती क्रिया, ती घटना कधी घडली आणि त्याच्यानुसार आपण कोणत्या प्रकारचं वाक्य बोलायचं, त्याच्यासाठी वाक्याची रचना काय आहे, या गोष्टी जर आपण शिकलो तर इंग्रजी भाषेमधील टेन्स आपल्याला समजले असं आपण समजू शकतो. तर टेन्स शिकण्यापूर्वी आपल्या इंग्रजी भाषेमध्ये एकूण किती टेन्स आहेत ते पाहूया आपण. तर सर्वप्रथम इंग्रजी भाषेतील जे काही टेन्सेस आहेत ते टेन्सेस आपण पाहू शकतो. या ठिकाणी आपण पहिला आहे तो म्हणजे प्रेझेंट टेन्स, त्यानंतर आपण शिकू शकतोय तो म्हणजे पास्ट टेन्स, आणि त्यानंतर आहे तो म्हणजे फ्युचर टेन्स. हे इंग्रजी भाषेमधील तीन मुख्य काळ आहेत. इंग्रजी भाषेमध्ये तीन मुख्य काळ आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. प्रेझेंट टेन्स आपण मराठीमध्ये शिकतोय जी सध्या चालू असते किंवा सध्या घडणाऱ्या घटना असतात त्या,
पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटना असतात आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यातील घडणाऱ्या घटना असतात. या भविष्यातील घडणाऱ्या घटनांसाठी किंवा त्या घटनांचे वर्णन करण्यासाठी वापरत असतो. पास्ट टेन्स या होऊन गेलेल्या घटना असतात आणि प्रेझेंट टेन्स ह्या चालू असतात. परंतु इंग्रजी भाषेमध्ये मात्र प्रत्येक टेन्सचे चार उपप्रकार पडतात. प्रत्येक टेन्सचे चार उपप्रकार पडतात आणि मग मात्र आपल्याला अडचण येऊ शकते, कारण नुसतं आपल्याला होऊन गेलेली घटना पास्ट टेन्स, होणारी घटना फ्युचर टेन्समध्ये आपल्याला वर्णन करायचं असतं किंवा सध्या चालू आहे ती मराठी भाषेसारखं सोपं होऊन गेलं असतं. परंतु या ठिकाणी प्रत्येक काळाचे चार उपप्रकार पडतात आणि मग ते चार उपप्रकार माहीत असले पाहिजे. त्या प्रत्येक चार उपप्रकाराचा उपयोग केव्हा होतो, त्याचा युजेस कधी करायचा असतो हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला इंग्रजी भाषेमधील टेन्सेस समजले असं आपण म्हणू शकतो. म्हणून सुरुवातीला आपण ह्या टेन्सची नावं पाहूया. जी चार काळ आहेत की आता मी या ठिकाणी दिलेले तीन काळ आहेत आणि त्याचे चार उपप्रकार आहेत, सॉरी तीन काळ आणि त्याचे चार चार उपप्रकार असे इंग्रजी भाषेमध्ये एकूण 12 काळ होतात आणि मराठी भाषेमध्ये तीनच काळ आहेत. त्याच्यामुळं आपल्या बोलण्यात किंवा मराठी बोलणाऱ्याला थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते, परंतु ते फार अवघड नाही आहे, ते तर आणखी सोपं आहे, पण समजून घेतलं पाहिजे. तर पहा, आपण हे तीन काळ आहेत, त्या तीन काळापैकी सर्वप्रथम आपण प्रेझेंट टेन्सला सुरुवात करूया. प्रेझेंट टेन्समध्ये एकूण चार उपप्रकार आहेत आणि त्याचे चार उपप्रकार या ठिकाणी आपण पाहूया. पहिला आहे त्यातला उपप्रकार म्हणजेच सिम्पल प्रेझेंट टेन्स. त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार आहे, या ठिकाणी आपण लिहू, त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि चौथा हा उपप्रकार आहे तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर पहा, इंग्रजी भाषेमधील ह्या प्रेझेंट टेन्सचे चार उपप्रकार पडतात. सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पुन्हा एकदा मराठीत समजून घ्या, साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट म्हणजे वर्तमान, टेन्स म्हणजे काळ. आता फक्त कंटिन्युअस या शब्दाचा अर्थ पाहिजे माहिती आपल्याला आणि तो आहे चालू, म्हणजे चालू वर्तमान काळ असं आपण त्याचं मराठीत रूपांतर करतोय. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पुन्हा एकदा आपल्याला प्रेझेंट या शब्दाचा अर्थ माहीत आहे. प्रेझेंट म्हणजे वर्तमान, टेन्स म्हणजे काळ, तर प्रेझेंट परफेक्ट म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. आणि त्याच्यानंतरचा चौथा काळ आहे, उपप्रकार आहे त्याच्यातला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच प्रेझेंट वर्तमान, परफेक्ट पूर्ण, कंटिन्युअस अपूर्ण किंवा चालू, आणि टेन्स म्हणजे काळ, म्हणजेच चालू पूर्ण वर्तमान काळ. म्हणजेच आपल्याला इंग्रजी भाषा शिकत असताना या ठिकाणी या प्रेझेंट टेन्सच्या चार उपप्रकाराची जर माहिती असेल तरच आपण वर्तमान काळात घडणाऱ्या घटनांचं वर्णन करू शकतो. आणि जर किंवा आपण वर्तमान काळात घडणाऱ्या घटनाचं जर वर्तमान आपल्याला वर्णन करायचं असेल तर या चार काळ प्रकार कोणता काळ कधी वापरतात, आपल्याला इंग्रजी बोलताना कुठली घटना कोणत्या वेळेला घडली आणि त्या घटनेनुसार किंवा त्या वेळेनुसार त्याचं कोणत्या वाक्यप्रकारात रूपांतर करून आपल्याला बोलायचं हे जर आपल्याला समजलं तर इंग्रजी भाषा आपल्याला बोलता येऊ शकते. मग आपल्याला ह्या प्रेझेंट टेन्समधला सुरुवातीला आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर काय करायचं पाहूया आपण. तर आता कुठलीही भाषा बोलत असताना आपल्याला माहीत आहे बोलताना त्या वाक्यातील आपल्याला कर्ता माहीत असावा लागतो. कर्ता म्हणजे बोलणारा जो आहे तो. आता या ठिकाणी मी तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच हे माहीत आहे, आपण यापूर्वी शिकलो आहोत असं समजून हा टेन्सचा भाग आपण सुरू करत आहोत. याच्यापूर्वीचा काही भाग आपल्याला माहिती आहे, आपण एकदम ब्लँक नाही आहेत, आपल्याला काहीच इंग्रजी येत नाही असं नाही. अशासाठी आपल्याला मग बेसिक इंग्लिश ग्रॅमरमधला आपण टेन्स सुरू केलेला आहे त्यासाठी. त्याच्या अगोदरच्या काही गोष्टी समजा आय असेल, उई असेल, ही असेल, सी असेल, इज असेल, या गोष्टी आपल्याला माहीत आहे. एम असेल, इज असेल, आर असेल, ह्या गोष्टी माहीत आहेत असं समजून आपण हा कोर्स सुरू केलेला आहे.
त्याच्यामुळे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर कधी करायचा हे आपण पाहत असताना, तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करताना किंवा कुठलंही वाक्य बोलताना, मराठीतलं वाक्य बोलताना आपल्याला काय आहे असावं लागतो, तर वाक्याचा कर्ता असणार असेल किंवा जो बोलणार आहे तो असावा लागतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक क्रियापद आहे ते सुद्धा या ठिकाणी लागत असतं. कर्ता आणि क्रियापद असेल तरच वाक्याची सुरुवात होऊ शकते. क्रिया आणि मग काळ काय सांगतो, फक्त आपल्याला क्रिया त्या क्रिया किंवा त्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला कळत असतं ही घटना कधी घडली. तर सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला शिकताना या सिंपल प्रेझेंट टेन्ससाठी वाक्य रचना पाहू आपण, कशा प्रकारची वाक्य रचना असते किंवा कशा प्रकारचं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन असतं. तर सिंपल प्रेझेंट टेन्समधलं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन असं असतं, कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म ही रचना कोणत्याही काळासाठी असते. परंतु सिंपल प्रेझेंटचा जर वापर केला आपण, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जर आपल्याला वाक्य बोलायचं असेल, वाक्य लिहायचं असेल, दुसऱ्याशी बोलायचं असेल, त्याचा वापर कधी करायचा आहे आपण पाहणारच आहोत. पण या ठिकाणी कर्ता अधिक क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म अशा प्रकारची रचना असावी. ही जी रचना आहे कर्ता क्रियापद ही कोणत्याही काळासाठी चालते, परंतु प्रेझेंट टेन्स असेल, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, तर त्याच्यासाठी कर्ता क्रियापदाचे पहिले रूप आणि कर्म अशाच प्रकारची रचना असावी. तर मग आता ही रचना लक्षात ठेवा, ही कोणत्याही काळासाठी चालू शकेल. कोणताही काळ बोलायचा असेल तर कर्ता आणि क्रियापद, कर्ता आणि क्रियापद असलंच पाहिजे. परंतु सिंपल प्रेझेंटचा वापर करायचा असेल तर त्या सिंपल प्रेझेंटसाठीचं सूत्र आहे, वाक्यातील कर्ता माहीत असलं पाहिजे आपल्याला, क्रियापदाचे पहिले रूप आणि कर्म. तर एक वाक्य घेतो मग आपल्याला त्याच्यानंतर समजेल. आता या ठिकाणी पहा, कर्ता, कर्ता कोण असतो मग कर्ता? आता आपल्याला पर्सनल प्रोनाऊन माहीत आहे. पर्सनल प्रोनाऊन कोणते आहेत? या ठिकाणी पुन्हा एकदा मी छोटासा टेबल आपल्याला दाखवावं लागेल आणि मग त्या टेबलच्या साह्याने आपल्याला समजू शकतं. या ठिकाणी छोटासा टेबल करतो, नंतर मी मोठा टेबल करेलच. हे आता या ठिकाणी मी लिहितोय एक वचन, या ठिकाणी मी लिहितोय अनेक वचन. ही आहेत पर्सनल प्रोनाउन्स, पर्सनल प्रोनाउन्स. मग या ठिकाणी पर्सनल प्रोनाउन काय आहेत? तर फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन हे आपल्याला माहितीच आहे. याच्यात एक वचन असतं आय, आपलं एक वचन प्रथम पुरुष असतं आय, आणि एक वचन असतं वी. त्याच्यानंतर सेकंड पर्सन एक वचन आहे यू, इथे आहे यू. थर्ड पर्सन मात्र ही, सी आणि इट असते, आणि या ठिकाणी ते. हे सर्व कर्ते म्हणून आपल्याला वापरता येतात. परत एकदा लक्षात घ्या, पर्सनल प्रोनाउन्स आहेत एक वचन आणि अनेक वचन. या ठिकाणी पुरुष आहे किंवा आपण त्याला इंग्रजीत पर्सन म्हणू, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन किंवा थर्ड पर्सन. प्रथम पुरुष एक वचने कर्ता असतो, तो आय असतो पर्सनल प्रोनाउनमध्ये, आणि अनेक वचन असतं वी. सेकंड पर्सन यू, त्याच्यानंतर अनेक वचन त्याचं यूज आहे. थर्ड पर्सन ही, सी किंवा इट असते, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी थर्ड पर्सन प्लुरल्स आहे किंवा अनेक वचन आहे, ते म्हणजे दे आहे. तर या ठिकाणी पहा, कुठलेही वाक्य रचना करताना आपल्याला कर्ता यापैकी एक घ्यायचं आहे, किंवा व्यक्तीचं नाव असेल, वस्तूचं नाव असेल, नाउन्स जे असतील ते कर्ता म्हणून वापरतात. राम असेल, श्याम असेल, गणपत असेल, अशा प्रकारचे आपल्याला कर्ता या ठिकाणी वापरता येतात. तर हे एक वाक्य रचना मी लिहून दिलेली आहे, ही वाक्य रचना आपण या ठिकाणी बॉक्समध्ये घेऊया. या वाक्य रचनेचेच इंग्रजीत रूपांतर करतोय मी. एस म्हणजे सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ओ, अशाही प्रकारची ही रचना होऊ शकेल. आणि यानंतर आता आपण या ठिकाणी हे वाक्य तयार करू या, किंवा आता एक दुसरी गोष्ट याला सूत्र असं म्हणू शकतो की सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आहे, किंवा त्यालाच काय नाव देता येईल आपल्याला, सूत्र. हे सूत्र आहे आपल्या या प्रेझेंट टेन्स. आणि मग या सूत्रामध्ये आपल्याला किमती टाकायच्या, गणितात जसं आपण सूत्र तयार केल्यानंतर एखाद्या
सूत्र माहित असल्यानंतर एखादं एक्झाम्पल सोडवण्यासाठी त्या सूत्रामध्ये आपण किमती टाकतो आपलं उदाहरण सोडवायला सहज सोपं जातं. अशा प्रकारे ह्या सेंटेन्स कन्स्ट्रक्शनचा पॅटर्न किंवा फॉर्म्युला किंवा फॉर्म्युला जर आपल्याला हा फॉर्म्युला माहीत असेल, हा जरा मराठीतून फॉर्म्युला लिहिला आहे आपण हा इंग्रजीतून लिहिला आहे, याला असं व्ही वन म्हटलेलं आहे म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप आणि हे कर्म आपण समजलेलं आहे ओ म्हणजे ऑब्जेक्ट, तर या ठिकाणी हा फॉर्म्युला तयार झाला आणि या ठिकाणी त्याची किंमती टाकूया. कुठलाही एक करता घ्या, याच्यातला घ्या किंवा आपला दुसरा घ्या, तर या ठिकाणी मी करता घेतला सी. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप. आता पहिलं रूप क्रियापदाचं म्हणजेच आपल्याला टेन्स शिकताना कुठल्या बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये क्रियापदाची रूपं माहीत असली पाहिजे. क्रियापदाची तीन रूपं माहीत असली पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे करता असलं माहीत पाहिजे, म्हणजे कोणकोणता शब्द आपण करता म्हणून वापरतो, आपण नाव हे सगळे करता म्हणून वापरतो, पर्सनल प्रोनाऊन्स आपण करता म्हणून वापरतो, एखाद्या व्यक्तीचं नाव वापरतो, म्हणजे करता. क्रियापद आपल्याला माहीत असलं पाहिजेत, क्रियापदाची रूपं माहीत असले पाहिजेत आणि विविध कर्म आपल्याला कोणतं कर्म आहे ऑब्जेक्ट आहे ते माहीत असलं, मग आपल्याला या सूत्रामध्ये किमती टाकता येईल. आता सी घेतलं, सी नंतर आपल्याला मला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. आता मी सी नंतर क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं सिम्स, पण मी या ठिकाणी आता क्रियापदाला यस प्रत्यय लावलं सी सिम्स आणि ऑब्जेक्ट घेतले अ सॉन्ग आणि मग पुरस्कार दिला सी सिम्स ए सॉन्ग असं मी हे वाक्य तयार केलं. या ठिकाणी या फॉर्म्युल्यामध्ये मी किमती टाकले गणिताचं, तर सी सिम्स ए सॉन्ग असं माझं वाक्य तयार झालं. मग आता मी इथं यस का प्रत्यय लावला, इथं अ का घेतलाय, तर अशा प्रकारे आपल्याला ह्याही गोष्टी बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. तर मी इथं यस का लावलेलं आहे याचंच मला सुरुवातीला सांगायचंय का पर्सनल प्रोनाऊनमध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर करता असेल तर म्हणजेच तृतीय पुरुषी एक वचनी करता असेल तर या ठिकाणी जे व्ही वन वापरलेलं आहे त्या व्ही वनलाच काय असतंय यस किंवा ई एस प्रत्यय जोडला जातो. परत एकदा ऐका, थर्ड पर्सन सिंग्युलर तृतीय पुरुषी एक वचनी करता असेल तर क्रियापदाला यस किंवा ई एस असा प्रत्यय लावला जातो. म्हणजेच म्हणूनच मी फक्त सी सिंग्स अ सॉन्ग अशा प्रकारचं वाक्य दिले. जर मी फर्स्ट पर्सन करता वापरला, आय हा करता वापरला, तर मी या ठिकाणी आय प्ले क्रिकेट असं वाक्य वापरेल. आता मी या ठिकाणी काय काय बदल केला ह्या पहिल्या वाक्यात आणि दुसऱ्या वाक्यात पहा. पहिल्या वाक्यात मी क्रियापद जे करता जो घेतला आय, त्याच्यानंतर क्रियापद मी घेतले प्ले आणि याला काय यस किंवा ई एस प्रत्यय लावलेला नाही आहे, कारण मी सांगितलं आताच यस किंवा ई एस हा प्रत्यय फक्त कधी वापरला जातो याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच. कधी? सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच. करता जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर क्रियापदाला यस किंवा ई एस प्रत्यय वापरला जातो फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. करता थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर, फर्स्ट पर्सन असेल, सेकंड पर्सन असेल तर नाही, आणि म्हणून मी फर्स्ट पर्सन नंतर वापरलो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथं मी आर्टिकल ए वापरलं, इथं वापरलेलं नाही आहे. तर आर्टिकल कधी वापरतात? आर्टिकल एक वचनी सामान्य नामापूर्वी आर्टिकल वापरतात. एक असेल तर एक वचनी अ बॉय, अ बॉय वापरू शकतो, पण बॉईज असेल तर मला आर्टिकल वापरता येणार नाही. अनेक वचनी सामान्य नाम असेल तर वापरायचं, एक वचनी सामान्य नाम असेल तर. म्हणजेच मी आता सांगितलं होतं का हे शिकता शिकता आपल्याला काही गोष्टींमध्येच शिकावे लागते, नाहीतर आपल्याला हे कुठून आलं, याला हे का आलं असा गैरसमज होऊ शकतो, आपला गोंधळ होऊ शकतो, आणि म्हणून ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि या ठिकाणी मी आर्टिकल वापरलेलंच नाही आहे, तर हे आर्टिकल कधी वापरायचे त्याच्यासाठी काही नियमावली आहे, त्याच्यासाठी काही बेसिक नियमावली आहे, ती लक्षात ठेवावी लागेल. तर कुठल्याही खेळाच्या पूर्वी आर्टिकल वापरत नाही, लक्षात ठेवा पुन्हा एकदा, कुठल्याही खेळाच्या नावापूर्वी आर्टिकल वापरत नाही. मग आर्टिकल कधी वापरतात? तर एक वचनी सामान्य नामापूर्वी. एक वचनी असलं पाहिजे, एक वचनी असलं पाहिजे, सामान्य नाम असलं पाहिजे, कॉमन नाऊन असलं पाहिजे, तर आपण आर्टिकल वापरतो. प्रॉपर नाऊनच्या पूर्वी सुद्धा आर्टिकल वापरत नाही, अनेक वचन असेल तर आर्टिकल वापरत नाही. तर अशा प्रकारे हे एक वाक्य घेतलं आणि हे एक वाक्य घेतलं सी सिंग जे सॉन्ग, आणि म्हणून या ठिकाणी यस प्रत्यय का लागला तर आपण लक्षात घेतलं थर्ड पर्सन सिंग्युलर जर असेल सिम्पल प्रेझेंटेशनमध्ये तरच कर्त्याला यस किंवा ई एस हा प्रत्यय लागत असतो. एक वाक्य घेतले आपण सी सिंग जे सॉन्ग, दुसरं वाक्य घेतले आपण आय प्ले क्रिकेट, त्याच्यानंतर आपल्याला एखाद्या व्यक्तीचं नावही वापरता येऊ शकतं. आणखी एक वाक्य या ठिकाणी घेतो,
या ठिकाणी आपण आणखी एक वाक्य घेऊ शकतो ही दोन वाक्य झाली या ठिकाणी मी घेईल राम राम जर आपण हे वाक्य घेतलं राम ने आपण सुरुवात केली तर आपल्याला कुठले हे क्रियापदाचं रूप घ्यायचं पहिलं रूप घ्यायचं मग आपण घेतलं राम मेक्स यस प्रत्यय का लावलेला आता आपण या मेकला क्रियापदाचं रूप आहे मेक मेड पण मेक्सला यस प्रत्यय लागला कारण राम कोण आहे थर्ड पर्सन सिंगुलर आहे लक्षात घ्या राम म्हणजे ही राम कोण आहे तो आहे थर्ड पर्सन सिंगुलर राम मेक्स अ काईट राम मेक्स अ काईट राम पतंग बनवतो म्हणजे आपल्या लक्षात घ्या कर्ता क्रियापदाचं पहिलं रूप आणि कर्म अशा प्रकारची रचना असते आपण कितीही वाक्य या ठिकाणी बनवू शकतो कितीही बनवू शकतो सी सिंग द सॉन्ग आय प्ले क्रिकेट राम मेक्स अ क्वाइट काईट सी कलेक्ट पेबल्स सीज सी राइट्स अ लेटर ही रीड्स अ बुक अशा प्रकारचे आपण यामध्ये किमती टाकून अनेक प्रकारचे वाक्य बनवू शकतो कितीही वाक्य बनवता येतात फक्त काय करायचं आहे आपल्याला कर्ता क्रियापदाचे पहिले रूप आणि कर्म अशा प्रकारचा फॉर्म्युला आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला त्याच्या किमती टाकायच्या आहेत आणि आपण कितीही वाक्य बनवू शकतो पण आता आपल्याला या अनेक प्रकारची वाक्य जर आपण बनवली तरी सुद्धा आपल्याला त्यामध्ये या वाक्याचा वापर कधी करायचा आहे ते सुद्धा पाहावं लागेल परंतु त्याच्यापूर्वी मी या पर्सनल प्रोनाऊननुसार आता जे आपण तीन वाक्य पाहिली तीच वाक्य या पर्सनल प्रोनाऊननुसार वापर करून पाहूया एकदा पहा इकडं मी आपलं या ठिकाणी मगाचे वाक्य घेतलं होतं तेच घेतो आय प्ले क्रिकेट त्याच्यानंतर आपल्याला या बाजूला त्याचंच अनेक वचन घ्यावं लागेल वी प्ले क्रिकेट यू प्ले क्रिकेट यू प्ले क्रिकेट ही प्लेज क्रिकेट सी प्लेज क्रिकेट दे प्ले क्रिकेट आता या ठिकाणी लीडचं वाक्य मी घेतलेलं नाही आहे पहा या ठिकाणी अशा प्रकारे अनेक वेगवेगळे कर्ते वापरले आणि तेच वाक्य बनवलं आय प्ले क्रिकेटचा मराठीत अर्थ आहे मी क्रिकेट खेळतो पहा परत एकदा प्रत्येक वाक्याचा मराठी अर्थ समजून घ्यायचा कारण आपण मराठी भाषिक आहोत आपली मराठी मातृभाषा आहे त्यामुळे आपल्याला ते समजण्यास सोपं जाईल आय प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळतो वी प्ले क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळतो या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत आहे असं मी समजलंय आणि त्याच्यामुळे मी पुढे चालतो आय मी क्रिकेट खेळतो आय प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळतो वी प्ले क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळतो यू प्ले क्रिकेट तू क्रिकेट खेळतो यू हे अनेक वचन आहे अर्थातच यू प्ले क्रिकेट तुम्ही क्रिकेट खेळता ही प्लेज क्रिकेट तो क्रिकेट खेळतो सी प्लेज क्रिकेट ती क्रिकेट खेळते मी हिटचं वाक्य घेतलेलं नाही आहे आणि दे प्ले क्रिकेट ते क्रिकेट खेळतात अनेक वचने आता ही प्लेज क्रिकेट तो क्रिकेट खेळतो सी प्लेज क्रिकेट ती क्रिकेट खेळते आणि तिसरं वाक्य मी करू शकत नाही इट प्लेज असं मला म्हणता येणार नाही कारण इट हे सर्वसाधारणपणे आपण कोणाबरोबर वापरतो इट हे वस्तू लहान मूल किंवा प्राणी यांच्याविषयी वापरतो वस्तू लहान मूल किंवा प्राणी यांच्याविषयीच इट वापरतात त्यामुळे मला इट प्लेज म्हणजे कोण खेळतो मग हे निश्चित म्हणता येणार नाही आणि म्हणून इट प्लेज क्रिकेट हे वाक्य न पटणारं आहे तुम्हाला काही ठिकाणी एखाद्या ठिकाणी पुस्तकात आढळू शकेल कुठं ऐकायला येऊ शकतं पण मला पटत नाही आहे कारण इट हे फक्त लहान मूल वस्तू किंवा प्राणी यांच्यासाठी वापरलं जातं मग लहान मूल क्रिकेट खेळू शकेल तसं काय अडचण नाही आहे प्राण्याला आपल्याला खेळता लावता येईल पण ते योग्य वाटत नाही कारण लहान मुलासाठी आपण ही वापरलं तरी काही अडचण येणार नाही त्याच्यामुळं इटचं वाक्य मी या ठिकाणी घेत नाही त्याचबरोबर आपण आता दुसरं काय वर्ब घेतलं होतं कोणतं घेतलं होतं वर्ब
या ठिकाणी पहिला तर आपण सिंग घेतलं होतं त्याच्यानंतर प्ले घेतलं होतं आणि तिसरं मात्र मेक्स घेतलं होतं मेक पा आई मेक आता हे वाक्य आहे त्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा फक्त सेंटेंस कंस्ट्रक्शन मध्ये आपण क्रियापदाचं रूप बदलायचंय आणि ऑब्जेक्ट बदलायचंय आपली वेगळ्या प्रकारची वाक्य होऊ शकतील आणखी काही वाक्य आपल्याला बनवता येऊ शकतील हे वाक्य लिहिलंय आता मी पुन्हा एकदा आणखी काही वेगळ्या प्रकारची वाक्य आपण या ठिकाणी जे मघा घेतलं होतं तेच घेऊ म्हणजे किती वाक्य तुम्हाला एका काळामध्येच बनवता येतील आय मेक ए काईट यू मेक अ काईट ही मेक्स अ काईट सी मेक्स अ काईट या ठिकाणी वी मेक अ काईट यू मेक अ काईट आणि दे मेक अ काईट अशा प्रकारचे आपल्याला वाक्य बनवता येऊ शकतात म्हणजेच पहा सिंपल प्रेझेंट टेन्स आपल्याला कशा प्रकारे त्याचा वाक्यात उपयोग करता येतो यू मेक अ काईट ही मेक्स अ काईट सी मेक्स अ काईट वी मेक अ काईट यू मेक अ काईट आणि दे मेक अ काईट पुन्हा एकदा लक्षात घ्या काय लक्षात घ्या थर्ड पर्सन सिंग्युलर नंतरच एस किंवा ई एस प्रत्यय वापरला जातो थर्ड पर्सन सिंग्युलर आय मेक अ काईट मी पतंग बनवतो वी मेक अ काईट आम्ही पतंग बनवतो यू मेक अ काईट तू पतंग बनवतो यू मेक अ काईट तुम्ही पतंग बनवता ही मेक्स अ काईट तो पतंग बनवतो सी मेक्स अ काईट ती पतंग बनवते दे मेक अ काईट ते पतंग बनवतात तर पहा एक गोष्ट लक्षात ठेवा हे मी थोडक्यात लिहिले तुम्ही लिहिताना मात्र याला टेबल करत चला फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन अशा प्रकारचा टेबल बनवत जा या टेबलमध्ये ही वाक्य बनवत जा म्हणजे मी सांगताना काही मराठीतलं भाषांतर सांगितलेलं नाही आहे काही गोष्टी सांगितल्या नाहीत पण तुमच्या आता मागा सांगितलं इट्स वाक्य का बनवलं नाही मी यस का वापरला हे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या मात्र तुम्ही व्हिडिओ पाहताना हा व्हिडिओ पाहताना या मधून मधून गोष्टी लिहून घ्यायचा कारण सर्वच गोष्टी लिहून दिल्या जात नाहीत पण सांगितल्या जात असतात त्यामुळं किंवा इतर गोष्टी अ का वापरलेला आहे काही ठिकाणी अ का वापरलेला नाही आहे या गोष्टी सांगितल्या जातात त्या त्यावेळेला आपण नोट करून घ्यायच्या वही घ्यायची पुढं समोर पेन घ्यायचा बसायचं आणि त्यानंतर लिहून घ्यायचं चालायचं म्हणजे आपल्या वहीमध्ये चांगल्या प्रकारचा लिखाण होऊ शकेल आपली एक ग्रामरच्या नोट्ससुद्धा तयार होतील तर अशा प्रकारे टेबल राखायचा आणि या टेबलमध्ये ही वाक्य लिहायची कितीही वाक्य तुम्ही लिहू शकता काय काय बदलायचं ते लक्षात ठेवा त्याच्यानंतर सिंग हे क्रियापद वापरू शकतो रीड वापरू शकतो राईट वापरू शकतो असंख्य क्रियापद वापरून आपण जितका आपल्याजवळ संग्रह असेल तितक्या प्रकारे वापरून आपण अनेक वाक्य बनवू शकतो आता मला पुढचा महत्त्वाचा भाग घ्यायचा या सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये किंवा या सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर कुठं करायचा आहे आपण आतापर्यंत हे शिकलो परंतु हा काळ वापरायचा कधी कारण आपलं महत्त्वाचं काय आहे मी आता तुम्हाला सांगताना काय सांगितलेलं आहे बेसिक इंग्लिश ग्रामर कम स्पीकिंग कोर्स जर आपल्याला स्पीकिंग करायचं असेल जर आपल्याला बोलायचं असेल सगळ्यात महत्त्वाचा भाग जर आपल्याला बोलायचं असेल तर हा या काळाचा वापर कधी करायचा या काळाचा आपण सगळे काळ शिकणार आहोत प्रत्येक काळाचा वापर कधी करायचा शिकणार आहोत पण या काळाचा आता मी शिकलेलो आहे मी आपण सांगितलेलं आहे हे वाक्य का काय सी सिंग्स अ सॉन्ग हा तर पहा युजेस कधी करायचे म्हणजेच त्या काळाचा वापर कधी करायचा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जर का आपल्याला इंग्रजी भाषेतील 12 काळ आले आणि त्या प्रत्येक काळाचा वापर कधी करायचा आहे हे जर आपल्याला समजलं तर आपण इंग्रजी भाषेत बोलण्यासाठी चांगल्या प्रकारचा प्रयत्न करू शकतो किंवा आपण बोलू शकतो तर पहा वाक्य दिले मी सी सिंग जे सॉन्ग आता सी सिंग जे सॉन्ग हे काळ हे वाक्याचा अर्थ काय तो लक्षात घ्या ती गाणी गाते ती गाणी अशा प्रकारचा अर्थ तर लक्षात घ्या या काळाचा वापर कधी करायचा आहे एखादी घटना हा परत एकदा लक्षात घ्या एखादी घटना किंवा क्रिया ही नियमितपणे सरावाने पुन्हा पुन्हा घडते
पण या क्षणाला नाही अशा घटना किंवा क्रियेचं वर्णन करण्यासाठी या सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. परत एकदा लक्षात घ्या, एखादी घटना किंवा क्रिया, एखादी घटना किंवा क्रिया नियमितपणे घडत असते, नियमितपणे सतत घडत असते, पण या क्षणाला नाही. मग कोणती? तर हे उदाहरण आहे, सी सिंग द सॉन्ग. ती गाणं गाते, ती गाणं गाते म्हणजे नियमितपणे गाणं गात असते, गाणं गाण्याची तिला आवड आहे, गाणं गाणे हा तिचा छंद आहे, पण या क्षणाला ती गाणं गात नाही. जर ती या क्षणाला गायचं गात असेल तर त्याच्यासाठी वेगळा काळ आहे, त्याच्यासाठी आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागेल, आपण ते त्यावेळेस पाहू. म्हणजेच एखादी घटना जी नियमितपणे घडणाऱ्या घटना आहेत, थोडक्यात काय घ्यायचं, ज्या घटना नियमितपणे घडतात, सरावाने घडतात, अशा घटनांचे वर्णन करण्यासाठी या सिंपल प्रेझेंटचा वापर करतात. मग आपण कधी वापरतो या घटना, कधी वापरतो, कोणकोणत्या घटना? आता मी सांगितलं सी सिंग सॉन्ग, ती गाणं गाते, ती गाणं गाते, ती नियमितपणे गाणं गात असते, पण या क्षणाला तिचं गाणं चालू. म्हणजेच ज्या क्रिया नियमितपणे घडतात, नियमितपणे कोणत्या क्रिया घडतात? आय गेट अप ॲट 6 o'clock अर्ली इन द मॉर्निंग, मी दररोज सकाळी 6 वाजता उठतो, माझ्याकडून नियमितपणे घडणारी घटना आय गेट अप ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग. किंवा आपण आपलं डेली रुटीन सांगतो, आय गेट अप ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग, देन आय ब्रश माय टीथ, देन आय डू सम माय डेली रुटीन, देन आय रीड सम इंटरेस्टिंग न्यूज फ्रॉम द न्यूज पेपर. म्हणजे ह्या ज्या दैनंदिन घडण्या आहेत, सकाळी लवकर उठतो, ब्रश करतो, काही दैनंदिन रुटीनच्या कामं असतील ती करतो, न्यूजपेपर वाचतो, हे नियमितपणे घडणाऱ्या आहेत. आणि ह्या नियमितपणे घडणाऱ्या घटना बोलायच्या असतील, आपल्याला कोणाला सांगायच्या असतील, तर त्यावेळेला या सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. आणखी काय काय करतो आपण? एक आणखी एक वाक्य देतो, बर्ड्स बिल्ड नेस्ट. त्याच्यानंतर आणखी एक वाक्य, माय ग्रँडफादर गोज टू एव्हरीथिंग इव्हनिंग वॉक एव्हरी डे, माय स्कूल बिगिन्स ॲट 11 o'clock इन एव्हरी डे. ह्या दैनंदिन घडणाऱ्या घटना, या नियमित घडणाऱ्या. काय सांगितलं? बर्ड्स बिल्ड बर्ड. आता मी काय श्रुती वाक्य घेतलं तर लक्षात घ्या, इथं अनेक वचन वापरले, थर्ड पर्सनच आहे, पण थर्ड पर्सनला मी हे अनेक वचन वापरले, बर्ड्स आणि बर्ड्स आहे, बिल्ड्स नेस, इथं पण अनेक वचन वापरले. म्हणजेच जर का थर्ड पर्सन प्लुरल असेल, तृतीय पुरुष अनेक वचन असेल, तर इथे यस येत नाही, हे मागे मी सांगितलं होतं, आणि म्हणून हे वेगळं वाक्य घेतले, बर्ड्स बिल्ड नेस्ट, पक्षी घरटी बांधतात. दरवर्षी नियमितपणे पावसाळ्यापूर्वी पक्षी घरटी बांधतात, या क्षणाला घरटं बांधणं चालू नाही, पण नियमितपणे घडतात. म्हणजेच ज्या क्रिया नियमितपणे घडतात, ज्या क्रिया नियमितपणे घडतात, पण या क्षणाला नाही. धिस बस गोज टू मुंबई एव्हरी डे, ही बस मुंबईला नेहमी जाते, ती सकाळी 8 वाजता जाते. आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो, नियमितपणे खेळतो, आत्ता खेळत नाही पण नियमितपणे खेळतो. आय रीड स्टोरीज, मी गोष्टी वाचतो, आय रीड स्टोरीज, मी गोष्टी वाचतो पण आत्ता वाचत नाही. म्हणजेच ज्या घटना किंवा क्रिया, पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्या घटना किंवा क्रिया नियमितपणे घडत असतात, पण या क्षणाला आहे, ज्या सरावाने पुन्हा पुन्हा घडत असतात, नियमितपणे घडत असतात, त्या घटनांचे वर्णन करण्यासाठी या काळाचा वापर केला जातो. तर लक्षात घ्या, अशा प्रकारच्या अनेक घटना माझे आजोबा दररोज इव्हनिंग वापरल्या जातात, माझी शाळा दररोज 11 वाजता भरते, दररोज 5 वाजता सुटते, मी सकाळी 8 बरोबर दररोज सकाळी 6 वाजता उठतो. म्हणजे ह्या अशी डेली नियमितपणे घडणाऱ्या घटना आहेत, त्या घटना या सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच बोलायच्या असतात, लिहायच्या असतात, किंवा त्याचा वापर करायचा असतो. तर अशा प्रकारे जर ह्याचा यूज आपल्या लक्षात आला तर आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स वापर. आणखी एक गोष्ट, हा सिंपल प्रेझेंट टेन्स कधी वापरतो? त्रिकाल बाधित सत्य, युनिव्हर्सल ट्रूथ, सन सेट्स किंवा सन रायजेस इन द ईस्ट, आपण रायजेसच घेऊ, सन रायजेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो, नियमितपणे घडणारी घटना आहे, त्याचबरोबर ही त्रिकाल बाधित सत्य आहे, किंवा त्याला आपण म्हणतो युनिव्हर्सल ट्रूथ. ह्या ज्या युनिव्हर्सल ट्रूथ आहेत, त्यासाठी सुद्धा आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचाच वापर करावा लागतो. म्हणजे या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरा. तर लक्षात ठेवा, काही गोष्टी नाही समजल्या तर व्हिडिओ पुन्हा पहा, नोट्स काढा,
सूत्र लिहा त्याच्यानंतर त्याची डेफिनेशन किंवा त्याचा यूजेस सांगितला गेलाय तो तुम्ही लिहून घ्या तुमच्या भाषेत आणि त्याचा पुन्हा पुन्हा सराव करा सूत्रानुसार अनेक वाक्य तयार करा आणि सिंपल प्रेझेंट टेंस तुमच्याकडचा परफेक्ट करा परिपूर्णपणे त्याची तयारी करा पुन्हा पुन्हा सराव करा सूत्रानुसार अनेक वाक्य तयार करा धन्यवाद तर आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा पुढचा भाग पाहूया तर माझा चॅनल तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच किंवा मी जे शिकवतो ते आवडला असेल तर नक्कीच माझा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला या पुढचे व्हिडिओ येऊ शकतील यापुढील माझा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आपोआप कळू शकेल नक्कीच आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद